आहे आणि जेव्हा त्याचा ऍक्सिडेंट झाला असं कळलं आम्हाला तेव्हा तर आम्हाला खूपच घाबरल्यासारखं असं झालेलं आहे, कारण ह्या दुसरी वेळ होती त्याची ऍक्सिडेंट व्हायची. आणि जेव्हा मग फोन आल्या आल्या आम्ही घ्यायला गेलो त्याला तेव्हा बघितलं तर झोपलेला होता आणि अजिबात हातपाय उचलला जात नव्हते. आम्ही 5-6 जणांनी मिळून उचलून त्याला कारमध्ये टाकलं आणि सगळ्या सुरुवातीला इनलॅकमध्ये नेलं, तिथे त्याला ऍडमिट केलं. पण 2 दिवसांनी डॉक्टरांनी तिथे सगळ्या इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले की त्याची सर्जरी करायला लागेल. आणि सर्जरी करायला लागेल म्हटल्यानंतर आम्ही लगेच मग संचतीमध्ये घेऊन आलो, कारण 10 वर्षापूर्वी याची सेम सर्जरी इथेच झालेली होती. त्याच्यामुळे आम्ही वेळ घालवला आणि इथे आलो. आणि इथे आल्यानंतर सर्जरी झाल्यानंतर आता जवळजवळ 4 महिने झाले त्याला ऑपरेशन होऊन, खूप चांगला आहे आता. आणि आम्ही पण त्या मानाने म्हणजे समाधानी आहोत, त्याच्यामुळे खूप प्रोग्रेस आहे हातात पायात. आधी जे अजिबात उचललं जात नव्हतं ते आता हालचाल व्हायला लागली आहे, तो हाताने आता थोडं थोडं जेवण पण करायला लागलेलं आहे. आणि असंच कंटिन्यू फिजिओथेरपी आम्ही चालू ठेवू. आता मी जनरली माझं ऑपरेशन झालं, ऑपरेशनच्या अगोदर माझे दोन्ही हात आणि पाय हे दोन्ही हलत नव्हते. ऑपरेशन झाल्यानंतर 1 महिन्याच्या माझे पायावर मी चालायला लागलो आणि आता माझे दोन्ही हात हालतात आहेत आणि मी ग्लास आता हातात घेऊ शकतोय दोन्ही हातांनी आणि हळूहळू रिकव्हरी माझी चालू आहे. हा कशी वाटते का खाली?